विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सर समोर बघा, सर समोर बघा, माईक पासून दिलं होतं पण मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिस कडून आम्हाला मेसेज आला होता की आपण एकदा चर्चा करा आणि प्रशासनचे अधिकारी पोलीस यांनीही आम्हाला विनंती केली होती की ते ठराव आता महाराष्ट्र सरकारने पास केलेला आहे, त्यांच्यासोबत चर्चा करा। आम्ही मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा केली, त्यांना एक निवेदन दिलं, जे एक ऑल पार्टी कमिटी जे तयार करण्यात आली होती औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समिती संघर्ष समिती, त्यांचे सगळे पदाधिकारी वेगवेगळ्या राजनैतिक पक्षातून सर्व जाती धर्माचे लोक आणि औरंगाबादकर म्हणून त्यांना भेटले आणि आम्ही हे सांगितलं की औरंगाबादचं नाव औरंगाबादच असायला पाहिजे, राहायला पाहिजे, तुम्ही जे केलेलं आहे ते चुकीचा निर्णय आहे। त्यांनी सगळे ऐकून घेतलं आणि त्यांनी हे सांगितलं की ते ठराव आता पास झालेला आहे। आमच्या बोलण्याचा एकच अर्थ आहे की जे ठराव पास झालेला आहे त्याला आपण कॅन्सलही करू शकतो। ज्याप्रमाणे मागच्या 20 वर्षापूर्वी जे ठराव पास करण्यात आलं होतं त्या सरकारने जेव्हा सरकारने ते विड्रॉ पण केलं होतं तर तसाही करता येईल, कारण औरंगाबादकरांची ही भावना आहे की औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यात नाही यावं। औरंगाबाद जे नाव आहे त्याला एक ऐतिहासिक महत्व आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, सर्व जगामध्ये ते जगप्रसिद्ध आहे, म्हणून त्याच्या नावाचा फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी हे जे करत आहे ते चुकीचा निर्णय आहे। त्याच्यासोबत आम्ही विकासाचेही अनेक मुद्दे त्यांना प्रस्तुत केलेले आहे आमच्या निवेदनाद्वारे। त्याच्यामध्ये एक कृष्णा नावाचा एक 10 वर्षाचा मुलगाचा देहांत झाला, त्याला आम्ही देहांत म्हणत नाही, त्याला हत्या म्हणत आहे, कारण त्याला फक्त 2-3 किलोमीटरच्या अंतरावर हॉस्पिटल होता, त्या हॉस्पिटलवर ते पोहोचू शकला नाही, तिथे जाण्यासाठी रास्ता नाही होता, म्हणून त्या निवेदनामध्ये आम्ही सविस्तर त्यांना डिटेल्स दिलेले आहे। आमखासच्या मैदानावर एक स्टेडियम उभारण्यासाठी जे सरकारमध्ये चळाचोळ आहे की नाही ह्या जागा आमची आहे आमची आहे, त्याच्यासाठीही तोडगा काढण्यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे। आता आम्ही जे शेतकऱ्यांच्या बाबतीत जे प्रश्न आहे याच्या निराकरणासाठी जे आता आढावा बैठक होणार आहे डिव्हिजनल कमिशनर ऑफिसमध्ये तिथे आम्ही चाललेलो आहे आणि फक्त शेतकऱ्यांसाठी जे मुद्दे आम्हाला घ्यायचे आहे त्या मीटिंगमध्ये घेणार आहे। दुर्दैव हे आहे की आज मुख्यमंत्री साहेब पहिल्यांदा औरंगाबादमध्ये येत आहे आणि जे महत्वाचे मुद्दे आहे त्याच्यासाठी फक्त 1 तास किंवा 1.5 तास ते बसणार आहे आणि जास्त वेळ जे आहे ते आपल्या स्वागतासाठी, आणि जे आमदार आहेत त्यांची जबाबदारी आहे की आमच्या शहराच्या आमच्या जिल्ह्याच्या आमच्या क्षेत्रातला काय प्रश्न आहे ते विचारण्याची, ते ना करता सगळं आमदार जे आहे आपलं शक्ती प्रदर्शन, कारण सगळ्यांना मंत्री व्हायचं आहे, ते मंत्री कशा होतील आणि शक्ती कोण जास्त दाखवतील याच्या मध्ये सगळं व्यस्त आहे। पहिल्यापासून हे बोलत आहे ते संजय राऊत असू द्या कोणीही असू द्या, भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेमध्ये आलेली आहे त्यांनी सर्वप्रथम जे काम केलेलं आहे ते एजन्सी जितके आहे देशामध्ये ते एजन्सीज आपल्या हातात धरलेले आहे आणि 70 वर्षामध्ये कधी असं झालं नाही होता की आपला पॉलिटिकल स्कोर सेटल करण्यासाठी एजन्सीजचा ज्या प्रकारे वापर करण्यात येत आहे। आम्हाला माहित आहे की ईडीचा ज्याप्रमाणे उपयोग सरकार करत आहे आणि दुरुपयोग यांच्यासाठी जे करत आहे ते आम्ही निंदा करत आहे आणि कुठेतरी सरकारला हे थांबवण्याची गरज आहे। आणि सरकार म्हणजे काय आहे, एक गव्हर्नर ज्या प्रकारे महाराष्ट्रासाठी बोलत आहे, आता कोश्यारीची होशियारी खूप झालेली आहे महाराष्ट्रासाठी, जे कोश्यारी गव्हर्नर असेल त्यांचा गव्हर्नरचा आम्ही आदर करतो कारण कोश्यारीचा आदर आम्ही करणार नाही, कारण त्यांना महाराष्ट्र काय आहे त्यांना कळलंच नाही, ते आपला आरएसएसचा अजेंडा घेऊन महाराष्ट्रामध्ये आलेले आहे आणि पुन्हा त्यांनी असं महाराष्ट्राच्या बद्दल वक्तव्य केले तर त्यांना कशा उत्तर द्यायचं, ते कोणी देऊ का नाही देऊ एमआयएम त्यांना उत्तर नक्की देणार, कारण आम्हाला गव्हर्नर पेक्षा महत्वाचं जे आहे आमचं राज्य आहे। राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।